नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सध्या कोकण सज्ज झालेलं पाहायला मिळतं आहे. नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी यावेळेला सुद्धा कोकणाला पसंती दिलेली पाहायला मिळते आणि कोकणातली हॉटेल्स आणि लॉज सध्या पर्यटकांच्या बुकिंगनी या ठिकाणी हाऊसफुल झालेले पाहायला मिळत आहेत. पर्यटकांनी किनारपट्टीजवळच्या हॉटेल्सना आणि लॉजना जास्त पसंती या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळं जवळपास डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेपासून या ठिकाणी जी हॉटेल्स आणि लॉजची बुकिंग आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रासोबत महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजेच दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी न्यू इयर सेलिब्रेशन आणि नाताळसाठी कोकणाला पसंती दिलेली पाहायला मिळते आहे. हॉटेल्स आणि लॉजिंग व्यावसायिकांची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्ची असणार आहे. कारण यावर्षी जवळपास नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जवळपास 3 लाखाहून अधिक पर्यटक कोकणामध्ये येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. रेल्वे बुकिंगसुद्धा या ठिकाणी फुल झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सध्या लॉजिंग आणि हॉटेल्ससुद्धा या ठिकाणी पर्यटकांनी 15 दिवस आधीपासूनच बुकिंग करून या ठिकाणी रिझर्व्ह केलेली पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.